आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा. प्राध्यापक किसन चव्हाण. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंग्यांची भूमिका घेऊन सत्तेच्या खुर्चीवर वर्षानुवर्ष पासून बसलेल्या भुजंगाना अलगदपणे बाजूला सारून सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केले. शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ममता लॉन मध्ये आयोजित तालुका कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित पूर्व तयारीच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात घोंगडी बैठकांचे आयोजन करून गावातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून त्या सोडवण्याचे काम प्रामाणिकपणे करायचे आहे. लोकांच्या प्रश्नांवर वाडी, वस्ती, चावडी, मंदिर व पारावर जाऊन चर्चा करायची. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावायला हवी. आपल्या कामामुळेच आपली स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण होणार आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावातील छोट्या जाती समूहाचे किमान 10 लोक एकत्र करून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना घेऊन गावात घरोघरी जा, गावातील प्रश्न व कार्यकर्त्यांची नोंद घ्या, बैठका घ्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम करा आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज व्हा, असा नारा त्यांनी दिला. यावेळी संतोष ढाकणे, राजू उगल मुगले, संजय मातंग, आजिनाथ आव्हाड, सुनीता जाधव यांची भाषणे झाली. यारेलाल भाई शेख यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र निळे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश भिसे यांनी आभार मानले. या बैठकीत अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, उपाध्यक्ष राजेंद्र नाईक, विशाल इंगळे, सोपानराव काळे, किसनराव पवार, आदिनाथ आव्हाड, विष्णुवीर, विठ्ठल मगर, दिगंबर बल्लाळ, महादेव तुतारे, दगडू गोरुडे, विष्णू वाघमारे, ज्ञानेश्वर म्हस्के, शकीफ शेख, पंढरीनाथ कोल्हे, भरत मिसळ, नितीन जाधव, संजय कुऱ्हाडे, अशोक शिंदे, बाबूराव फुलमाळे, अशोक दिंडे, बबलू दळवी, कैलास चोरमले, ज्ञानेश्वर गिरी, डॉक्टर अंकुश गायकवाड, दादासाहेब गायके, रवींद्र सरजे, विश्वास गावडे, लक्ष्मण ससाणे, गोरख तूप विहिरे, निखिल ससाणे, नामदेव काळे, दिलीप कवडे, रंगनाथ मातंग, महादेव शिंदे, राजेंद्र उगल मुगले, प्रसिद्धी प्रमुख शेख सलीम जिलानी, लक्ष्मण मोरे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या हस्ते फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.